मशालच्या प्रेक्षकांसाठी आज मी एका सतत अपयशी होणाऱ्या आणि त्यानंतर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या जिद्दी व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणाऱ्या. अपयशाला कंटाळून निराश झालेल्या प्रत्येकाने ही गोष्ट अवश्य ऐकावी आणि आपला निर्णय घ्यावा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. भाषणामध्ये हमखास टाळी घेणारे हे वाक्य ऐकायला बरं वाटतं, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये छोटंसं अपयशही पचवणं तसं सोपं नसतं. खूप कठीण असतं ते, फार फार कठीण असतं. आणि अपयशाला सामोरे जाऊन त्याच्याशी दोन हात करून त्याच्यावर मात करून त्यातून एक नवी उभारी घेऊन यशाच्या विशाल गगनामध्ये उत्तुंग भरारी घेणं तर फार फार म्हणजे खूपच कठीण असतं. लाखात एखाद्या ॲबेलाच ते जमतं. कोण हा ॲबे सांगतो. हा ॲबे एका सुताराचा मुलगा. टॉमस हे त्याच्या वडिलांचं नाव, आई नॅन्सी. हा टॉमस मोठा कुशल सुतार होता. त्याची खासियत होती ती शवपेटिका बनवण्याची. पण आपल्या पत्नीचीच शवपेटिका बनवण्याची त्याच्यावर वेळ यावी यासारखं ते दुर्दैव कोणतं. आणि त्यातही या कामामध्ये त्याला अवघ्या 9 वर्षाच्या मुलाला अर्थात ॲबेला मदतीला घ्यावं लागलं होतं. पण काय करणार, त्या खेडेगावात जिथं पिण्याच्या पाण्यासाठी किमान 1 मैल दूर जावं लागत होतं, शाळेसाठी जिथे 4 मैल रोज पायपीट करावी लागत होती आणि जिथे 30 मैलांच्या परिसरामध्ये साधा डॉक्टरही नव्हता, अशा त्या वस्तीवर आईच्या मृत्यूनंतर आबेचं सांत्वन करायलाही जवळपास कोणी नव्हतं. आईच्या अंत्यसंस्कारानंतर त्याने शाळेऐवजी मुकाट्यानं कुऱ्हा डोचलून जंगलाची वाट धरली. दुःख करत बसायला त्याच्याकडे वेळच नव्हता. टॉमसच्या कर्जबाजारीपणामुळं ॲबेच्या शालेय शिक्षणाची चांगलीच परवड झाली होती. अविकसित रानटी जंगली भागात राहणाऱ्या आणि जंगली श्वापदांच्या सानिध्यात वाढणाऱ्या ॲबेला आपल्या उभ्या आयुष्यात जमतेम एखादेच वर्ष शाळेत जायला मिळालं होतं. पण त्याला वाचनाची अफाट आवड होती. तो किराणा मालाच्या दुकानामध्ये पुड्या बांधण्याचं काम करत असे. तेव्हासुद्धा तो हातातल्या रद्दी कागदावरील मजकुरावरून त्याची शोधक नजर फिरत असे. त्याला अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चरित्र वाचायचे होते, पण ते चरित्र विकत घेण्याएवढे त्याच्याकडे पैसे नव्हते. कुठून मिळवावं हे पुस्तक त्याला प्रश्न पडला होता. ॲबेने बराच शोध घेतला. शेवटी त्याला समजले की कॉफर्ड नावाच्या एका माणसाकडे हे पुस्तक आहे. ॲबे त्याच्याकडे गेला. सुरुवातीला कॉफर्डने ॲबेकडे साप दुर्लक्ष केलं, पण ॲबेने प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी एकदाचा कॉफर्डने पुस्तक ॲबेला द्यायला तयार झाला. पण त्याने बजावलं की पुस्तक मला एका दिवसात परत हवं आणि हो लक्षात ठेव, हे पुस्तक खराब न करता जसेच्या तसे मला परत हवं आहे. ॲबेला त्याने चांगलंच सुनावून ते पुस्तक दिले. ॲबेनेही झपाटल्यासारखे ते पुस्तक वाचून काढले. पण दुर्दैवाने त्या रात्री तुफान पाऊस पडला. ॲबेच्या घराचे छत गळू लागले. त्यातच ते पुस्तक भिजले, खराब झाले. बाप रे, आता हे असलं पुस्तक कॉफर्डला परत कसं द्यायचं हा मोठा त्याला प्रश्न पडला. खरं तर ते महासंकटच होत. पुस्तकाची ती स्थिती पाहून कॉफर्ड भयंकर संतापला. त्याने ॲबेजवळ त्या पुस्तकाची भरपाई मागितली. मात्र भरपाई द्यायला ॲबेकडे काहीच नव्हतं. शेवटी सलग 3 दिवस ॲबे कॉफर्डच्या शेतावर फुकट राहिला. तेव्हा त्याची या प्रकरणातून सुटका झाली आणि पुस्तकाची भरपाई झाली. शेती, जंगलतोड, सुतारकाम, शेतमजूर ही कामं करता करता ॲबेने उपजीविकेसाठी नदीवर तराफा चालवून प्रवाशांची ने आण करणे, किराणा मालाच्या दुकानामध्ये पुड्या बांधणे ही कामं देखील केली. न्यू सालेम या गावात त्याने एक दुकान टाकलं होतं. प्रामाणिकपणे आणि सचोटीने वागणारा ॲबे एक लोकप्रिय दुकानदार झाला. मध्यंतरी त्याची लाडकी बहीण सारा मरण पावली. तो निवडणुकीला उभा राहिला पण पडला. मग त्याने मद्यविक्रीचं दुकान सुरू केलं, पण त्यातही त्याचा दिवाळा निघाला. काही काळ त्याने पोस्टमास्टर म्हणून काम केले. तो वकील झाला. त्यावेळी तो अवघ्या $10 खटले लढू लागला. एडवर्ड या गुणी मुलाचं निधन झाल्यानंतर, वडिलाचं निधन झाल्यानंतर, पत्नीचं निधन झाल्यानंतर आणि निवडणुकीमध्ये सतत उभा राहून मिळणार अपयश अगदी संकटांमागून संकट येत होती. पावलोपावली त्याला अपयश भेटत होतं. पण ॲबे मात्र दरवेळी लढत होता, झुंजत होता, धडका मारत होता, धडपड करत होता. अपयशातून उंच भरारी घेऊन उंच भरारी मारण्याचा प्रयत्न करणं हा त्याचा स्वभावच बनला. म्हणूनच
एका सुताराच्या या सामान्य पोरानं एका दिवशी म्हणजे 4 मार्च 1861 रोजी अमेरिकेच्या व्हाईट हाऊस या आलिशान महालामध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी त्याचं वय होतं अवघ 52 वर्ष. हा ॲबे म्हणजेच अब्राहिम लिंकन. अपयशावर मात करून सर्वोत्तम यश कसं मिळवावं याचा आदर्श म्हणजे अब्राहिम लिंकन. म्हणजे त्याचं जर चरित्र जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की अपयश काय असतं आणि अपयश किती वेळा येतं आणि एवढ्या वेळा अपयश आल्यानंतरही यश कसं मिळतं हे त्यांच्याकडे बघून शिकावं. म्हणूनच ट्राय ट्राय.